विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळे या 6व्या भागातील 13व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहत आहोत। उदाहरण असं आहे, समद्विभुज पतंगाकृती चौकोनात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे। यातील प्रश्न पाहू। प्रश्न असा आहे, 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर अशा दोन असमान बाजू व त्यामधील कोन 120 अंश माप असणारा पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी प्रश्न समजून घेऊया। आपल्याला पतंगाकृती चौकोन काढायचा आहे। उदाहरण क्रमांक 11 या आधी हे उदाहरण मी आपणाला सोडवून दाखवलेलं आहे। त्या 11 क्रमांकाच्या उदाहरणाचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी वरील आय बटणावर क्लिक करून तो पहावा आणि ते उदाहरण समजून घ्यावं। इथे दोन बाजू दिलेल्या आहेत असमान आणि एक कोन दिलेला आहे। आपल्याला पतंगाकृती चौकोन काढायचा आहे आणि त्या चौकोनाच्या चारही बाजूंना आतल्या बाजूने स्पर्श करून जाणारं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच त्यालाच म्हणतात अंतर्लिखित करणे। चला मग कृती करूया। प्रश्नात दिल्याप्रमाणे आपल्याला 5 सेंटीमीटर ही त्या पतंगाकृती चौकोनाची पायाची बाजू आपल्याला घ्यायची आहे। एक आपण अखंड पुसटशी रेषा घेत आहोत। अशा पद्धतीने एक पुसटशी आपण अखंड रेषा घेतलेली आहे आणि त्या रेषेवर आपण पट्टीच्या मदतीने मोजून 5 सेंटीमीटर हे अंतर घेत आहोत। अशा पद्धती इथे बिंदूंना आपण नाव देतोय। बिंदू ठळक केलाय, नाव द्या ए। इथे बिंदू ठळक केलाय, नाव द्या बी। ही रेषा आपण 5 सेंटीमीटर घेतलेली आहे म्हणून इथे आपण अंतर लिहित आहे 5 सेमी। आता आपल्याला कोन मापक लागणार आहे। आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे 120 अंशाचा कोन करायचा आहे, तो आपण बी बिंदूवर करणार आहोत। बी बिंदूवर कोन मापक बिनचूक लावा। ही जी आपण सुरुवातीला एक अशी पुसटशी रेषा घेतली होती त्याचा उपयोग या कोन मापकाच्या जी पायाची रेषा आहे तिला जुळवण्यासाठी तिचा उपयोग होणार आहे। बरोबर कोनमापक बिनचूक लावले आणि डाव्या बाजूने मोजायला सुरुवात करायची। 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि इथे 120 वर मार्किंग केलेली आहे। ती मार्किंग, ती खूण आणि बी बिंदू दोन्ही काय करा, 120 अंशावर आपण जो बिंदू घेतलाय तो बिंदू आणि बी बिंदू रेषेने जोडा। अशा पद्धतीने इथे आपण 120 अंशाचा कोन केलेला आहे म्हणून इथे त्या कोणाचं माप आपण लिहिलंय 120 अंश। तुम्हाला 11 क्रमांकाचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं
तर तुम्हाला हे उदाहरण सोडवायला सोपं जाणार आहे. प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे आपण 5 सेंटीमीटर एक बाजू घेतलेली आहे, कोण घेतलेला आहे. आता राहिली 3 सेंटीमीटर ही बाजू, ती आपण पट्टीच्या साह्याने बरोबर मोजून घ्यायची आहे. या पद्धतीने कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेतलं आहे आपण आणि बिंदूतून असा कंस करतोय. कंस केल्यानंतर हा कंस या कोणाच्या रेषेला जिथे छेदलाय तिथे बिंदू ठळक केलाय आणि त्या बिंदूला नाव दिलंय सी. आता कंपास मधलं अंतर बदलवलेलं नाही, तेच आहे 3 सेंटीमीटर. त्याच अंतराने सी बिंदूतून काय करतोय, मी डाव्या बाजूला एक असा कंस करतोय. येथे आपल्याला 3 सेंटीमीटर या बाजूचं अंतर इथे लिहायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण बाजू किती मापाच्या घेतलेल्या आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 सेंटीमीटर अंतराने बी बिंदूतून आपण इथे कंस केलाय, सी बिंदू मिळालाय आणि त्याच अंतराने आपण इथे कंस केलाय. त्यानंतर जी सुरुवातीची बाजू घेतली होती आपण 5 सेंटीमीटर, हे अंतर कंपासमध्ये आपण घेतलंय आणि या कंसावर दुसरा कंस केलाय. हे दोन्ही कंस एकमेकांना येथे छेदले, तो बिंदू ठळक केलाय आणि त्याला नाव दिलंय डी. डी बिंदू आणि ए बिंदू मी जोडतोय. जोडताना या चौकोनाच्या चारही रेषा ज्या आहेत त्या डार्क करा, ठळक करा. डी सी जोडतोय आणि बी सी डार्क करतोय. या पद्धतीने आपण ए बी सी डी हा पतंगाकृती चौकोन म्हणजे समद्विभुज चौकोन काढलेला आहे. आता आपल्याला या चौकोनाच्या चारही बाजूंना आतल्या बाजूने स्पर्श करून जाणारं वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी आपण या चौकोनाचा एक कर्ण काढणार आहोत. पहा सी हा बिंदू तुम्हाला दिसतोय आणि ए हा बिंदू दिसतोय, तो तुम्ही रेषेच्या मदतीने जोडून घ्या. या अशा पद्धतीने हा झाला या चौकोनाचा कर्ण. एक कर्ण मी काढून घेतलाय आणि आपल्याला आता हा ए बी सी हा कोण दुभागायचा आहे, म्हणजेच त्याचे समान दोन भाग आपण करणार आहोत. कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर टेकून एक असा इथे कंस काढलाय मी. अशा पद्धतीने कंस काढलाय. कंस काढल्यानंतर हा कंस ए बी रेषेला इथे छेदलाय. पहा तिथे एक नंबर देऊ आपण. बी सी रेषेला येथे छेदलाय, तिथे आपण 2 नंबरचा क्रमांक देऊ. आता हा आपल्याला ए बी सी कोण दुभागायचा आहे, त्यासाठी आपण पहिल्या क्रमांकावर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय. हे निम्म अंतर आणि हे अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन आपण काय केलाय, कंस केलाय. त्यानंतर त्याच अंतराने 2 नंबर बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तिथे बिंदू ठळक केलेला आहे. तो बिंदू आणि बी बिंदू मी काय करतोय, रेषेच्या साह्याने जोडतोय. हे बिंदू जोडण्याचं काम बिंचूक असं झालं पाहिजे. पुढचं जे कृती आहे ती तुमची बरोबर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बी बिंदूतून जी लंबाची रेषा निघालेली आहे त्या रेषेने ए सी या कर्णाला इथे छेदलंय. तो बिंदू मी ठळक केला आहे, त्याला नाव द्या ओ
म्हणजेच तो ओ बिंदू जो आहे तो आपला वर्तुळाचा केंद्रबिंदू मध्यबिंदू असणार आहे। आता कंपासची मदत आपल्याला लागणार आहे। कंपासचं लोखंडी टोक मी ओ बिंदूवर टेकवलंय आणि कंपास मध्ये मी अंदाजे अंतर घेतलंय या पद्धतीने आणि पहिला आणि दुसरा कंस केलाय। दोन कंस मी या एबी चौकोनाच्या पायाच्या रेषेवर केलेले आहेत। पा इथे दोन बिंदू मिळालेत। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून अंदाजे हे पा यापेक्षा निम्म आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खालच्या बाजूला कंस केलाय। त्यानंतर या दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस केलाय। इथे पा दोन्ही कंस एकमेकांना छेदले तो बिंदू ठळक केलाय। तो बिंदू आणि ओ बिंदू मी काय करतोय रेषेच्या मदतीने तुटक रेषेच्या सहाय्याने जोडतोय। डॉटेड लाईनच्या सहाय्याने ते काय करतोय मी असं जोड ए बी या रेषेला ही रेषा पी बिंदू मधून छेदून गेलेली आहे। तो बिंदू ठळक केलेला आहे आणि इथे त्या बिंदूला नाव दिलंय पी। आता आपल्याला जो वर्तुळ अंतर लिखित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला जे अंतर घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ओपी इतकं। म्हणजेच ओ या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि पी इतकं अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण या पद्धतीने असा वर्तुळ काढायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला दिसतंय या ए बी रेषेला हा वर्तुळ आतल्या बाजूने चिटकून गेलाय, बी सी रेषेला आतल्या बाजूने स्पर्श करून गेलाय, सी डी रेषेला आतल्या बाजूने स्पर्श करून गेलाय आणि ए डी रेषेला देखील आतल्या बाजूने स्पर्श करून गेलेला आहे। म्हणजेच या पतंगाकृती चौकोनामध्ये आपण हा वर्तुळ एकदम बरोबर अशा पद्धतीने अंतरलिखित केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामधील किंवा कुठल्याही प्रत्येक उदाहरणामधील प्रत्येक स्टेप जी असते ती बिनचूक पद्धतीने करायची असते। म्हणजे शेवटपर्यंत ते उदाहरण आपलं कसं येईल बरोबर येईल। जर आपल्याकडनं हा कोण दुभागणं चुकलं किंवा बिंदू जोडणं चुकलं तरी वर्तुळ तुम्हाला अशा पद्धतीने चारही बाजूने आतून स्पर्श करून जाणारं मिळणार नाही। विद्यार्थी मित्रांनो या आधीचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून ते उदाहरण तुम्ही पाहू शकता। या पुढील येणारी उदाहरणं त्यांची व्हिडिओ आपणास पाहायची असतील तर यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे हे माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा। विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।